आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. राज्यात गेल्या 4 दिवसात वृक्ष लागवड मोहिमेनं 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. काल सायंकाळपर्यंत राज्यात 1,45,683 ठिकाणांवर 2,23,23,303 रोपटी लावल्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे. वैयक्तिक पातळीवर वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वृक्ष लागवडीची वनविभागाकडे नोंद करता यावी यासाठी गुगल प्ले स्टोअरवर माय प्लांट नावाचं अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक वृक्ष लागवड मराठवाड्यात नांदेड इथं झाली असून तिथं 33,01,816 रोपटी लावण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्याचा 3रा क्रमांक आला असून इथं 11,12,768 रोपटी लावली आहेत. या महिनाखेरपर्यंत 13 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. येत्या 24 जुलैला साजऱ्या होत असलेल्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पैठणचे संत श्री एकनाथ महाराज यांची पालखी आज सायंकाळी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून अनेक लहान मोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी पैठण नगरीत दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या महाडनजीक केंबुर्लीजवळ आज पहाटे 5:30 सुमारास दरड कोसळल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्याचं तसंच महामार्गावरचे ढिगारे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बँकांच्या थकीत बुडीत कर्जाच्या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्यासाठी प्रोजेक्ट सशक्तांतर्गत आंतरबँक व्यवस्थेबाबत चर्चा करण्याकरता प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल आज दिल्लीत बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी इंडियन बँक असोसिएशननं बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंतरबँक कराराच्या चौकटीबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमच्यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.